जगातल्या सर्व सर्वात मूर्ख आता मूर्खता अर्थ हा संजय राजाराम राऊतच्या डिक्शनरीमध्ये त्याच्याच शब्दामध्ये मूर्खता अर्थ चू असा आहे पण मी काय ते वाक्य व काही शब्द वापरणार नाही पण जगातला सर्वात मोठा मूर्ख संजय राजाराम राऊत सर्वात मोठा चू हा काही मिनिटा अगोदर काल जो काही सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला त्याच्याबद्दल त्याच्या त्याला अक्कड दाल त्याला अक्कड दाड अजून आली नाहीये ह्याच्यात अत्यंत चांगलं उदाहरण आता देऊन गेलेलं आहे आता नंगा नाच नंगा नाचाबद्दल कोणी म्हणावं नंगा नाच ह्याबद्दल कोणी विश्लेषण करावं तर संजय राजाराम राऊत नाही मग मुंबईच्या मध्ये गेस्ट मध्ये झालेल्या नंगा नाच बद्दल थोडा संजय राजाराम राऊतनी पण थोडी माहिती द्यावी तिथे कुठला नंगा नाच होत होता आणि तिथे हा काय करत होता आणि हेनी नेमकं काय काय घातलेलं याबद्दल त्यांनी जरा सांगावं हो। याच कारण असं आहे त्या दुसऱ्यांना नंगा बोलवण्या अगोदर दुसऱ्यांचे कपडे काढण्या अगोदर तू कुठे कुठे कपडे काढत बसतोस याही बद्दल जरा संजय राजाराम राऊतनी आम्हाला बोलावं हो। नसेल तर आम्ही जरा लिंक दाखवतो काही दिवसामध्ये ते नंगा नाच कशाला म्हणतात आज सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे या व्यक्तीने दोन अनिल यांचे आभार मानले बरोबर आहे आम्ही पण अनिल परब अनिल देसाई आणि संजय राऊतचा मनापासून आभार मानतो कारण का त्यांच्यासारखी लोक उद्धव ठाकरेच्या आजूबाजूला आहेत ह्याच्यातमुळे आज उद्धव ठाकरे एक संपलेला माणूस आहे म्हणून खरंच या तिघांचा नागरी सत्कार करण्याची संधी त्यांनी आम्हाला द्यावी कारण का हे तिघ ह्याच्या बाजूला नसते उद्धव ठाकरेच्या तर उद्धव ठाकरेला आजचा दिवस बघायलाच मिळाला नसता साधा उद्धव ठाकरे करायला हवा की नेहमी कोर्टामध्ये हाजीर होणारे राहणारे इलेक्शन कमिशनच्या प्रत्येक हेअरिंग मध्ये उपस्थित राहणारे कालच्याच महत्वाच्या हेअरिंगच्या निमित्ताने अनिल देसाई तिथे का नव्हते कोर्टामध्ये का गेले नव्हते अनिल परब च नाव साई रिसॉर्टच्या चार्जशीट मध्ये का आलं नाही आणि संजय राऊत फार घाबरलेला माणूस आहे हातभर फाटल्यानंतर चेहरा कसा होतो तसा चेहरा कालपासून एरिंडेल घेतल्यासारखा झालेला आहे सतत जुलाब होत आहेत असे चेहऱ्यावरून दिसत आहे बोलतो काय बेकायदेशीर सरकार आहे पोलिसांनी आणि अधिकाऱ्यांनी है ह्यांचं ऐकून आहे हे फक्त तीन महिने सरकार आहे त्याच्यानंतर जाणार आहे अशी तारीख फेब्रुवारीची पण दिलेली आपल्याला आठवत असेल की हे सरकार फेब्रुवारी मध्ये आहे आता फेब्रुवारी सोडून आता मे आलेला आहे कुठे गेलं सरकार उल्टा अजून भक्कम झालाय ताकदीनी शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब आणि आमचे सगळे मंत्रीगण आता महाराष्ट्र पुढे घेऊन जाणार आहेत अब तेरा क्या होगा संजय राजाराम राऊत आता तर जेल मध्ये जाण्याचे परत दिवस आले रे बाबा तीन महिन्यामध्ये सरकार जात की हा परत कैदी नंबर एकोण नव्वद एकोणसाठ होतो हे बघू हा एवढा नष्ट आहे की मध्ये चार वाजता सकाळी बाथरूम साठी भांडायचा अन्य बरोबर एक एक तास आत मध्ये जाऊन बाथरूम मध्ये बसायचा आतमध्ये जाऊन एक तास बडबडायचा दुसरं काय करायचं तर त्यालाच विचारा म्हणून सगळ्या कैदींनी ह्याची तक्रार केली ती जेलरकडे की हा नेमका आतमध्ये संडास बाथरूम मध्ये धावून काय करतो हे जरा विचारा कारण आम्हाला लोकांना जायला देत नाहीये हा असा माणूस तोंडातून चांगले वाक्य बोलूच शकत नाही कारण ना आता भीती भीती वाटते की सरकार मजबूत झालंय केंद्र सरकार मजबूतीने काम करतय आता मी सगळ्यांबरोबर दुश्मनी घेत बसलोय माझ्या घाडाळ्या राजकारणामुळे आता माझ काय होणार आता पत्राचारच्या मराठी माणसाच शाप तुला लागणार आता तू बॅग भरून ठेव परत अंधारात बसण्याची वेळ आलेली आहे आता लवकरच आरोप निश्चित होईल पत्राचारचे आणि तुझा पावसाळा हा जे हा कैदी नंबर एकोणनव्वद एकोणसाठ म्हणून जाईल एवढं मी विश्वास आणि तुम्हाला सांगू शकतो फार नैतिकतेची भाषा चालली आहे कालपासून तर उद्धव ठाकरे संजय राऊत हे फार नैतिकतेची भाषा करतायत नीतिमत्ताची भाषा की आम्ही किती नैतिक एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस साहेबांना थोडी पण नैतिकता राहिली असेल तर राजीनामा द्यावा मला जरा विचारायचं हो। उद्धव ठाकरेला कारण आता त्याचा पक्षच राहिला नाही कितीही शिवसेना बोलला तरी शिवसेना ही अधिकृत ही एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे धनुष्यबाण हे एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे सुप्रीम कोर्ट मध्ये ह्यांनी चॅलेंज केला असला तरी सुप्रीम कोर्टनी कुठलाही स्टे ह्या नाव वापरण्यासाठी दिलेला नाहीये तुम्हाला जबाबदारीने दुसरी विषय दुसरा विषय सांगतो की उद्धव म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव हे तात्पुरत दिलेलं होतं यांना तात्पुरत शिवसेना हे नाव हे वापरू शकत नाहीत उद्धव ठाकरेला वेगळं नाव आणि वेगळं चिन्ह निवडायलाच लागेल कितीही शेमड्यासारखे रडले तरी कालपासून नुसतं शेमूड पाडून पाडून नुसती सगळीकडे घाण करून ठेवलेली आहे अरे नैतिकतेची भाषा उद्धव ठाकरे करतात मला थोडी आठवण करून द्यायची आहे उद्धव ठाकरे ना जेव्हा राजीनामा दिला तेव्हा तिची शेवटची जी फेसबुक लाईव्ह जरा महाराष्ट्राने आणि आपण सगळ्या जणांनी आठवण करावी त्या शेवटच्या फेसबुक लाईव्ह मध्ये उद्धव ठाकरे काय बोललेले की मी उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीचा राजीनामा देतो आणि माझ्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा देतो हे ऑन रेकॉर्ड आहे आज पण ती फेसबुक लाईव्ह काढली तर ती राजीनामा ह्या दोन्ही मुख्यमंत्री पदाचा आणि आमदारकीचा दिलेला आहे आता नैतिकताची भाषा करणारा उद्धव ठाकरे मला विचाराच आहे तुम्हाला तुम्ही खरंच बाळासाहेबांची अगर मुलगा तुम्ही असाल तर मग त्या आमदारकीचा राजीनामा का देत नाही बोललेलात ना ते मी माझ्या आमदारकीचा पण राजीनामा देतो अहो बाळासाहेबांच्या तोंडातून निघालेला शब्द ही बंदुकीची गोळी असायची एकदा निघालेला शब्द कधी परत बाळासाहेबांनी घेतलं नाही उभ्या आयुष्यामध्ये अहो मुख्यमंत्री पद तुम्ही जनतेसाठी सोडलेलं बोलता साधी आमदारकी तुम्ही सोडू शकत नाही ती आजूपर्यंत ह्या आमदारकीला चिटकून बसलेला आहात तुमच्यामध्ये खरंच थोडी पण नैतिकता असेल तर देऊन टाका विधान परिषदेच्या आमदारकीची राजीनामा राजीनामा हाय हिंमत हाय बाळासाहेब ठाकरे साहेबांना घेण्याचं नाव घेण्याची हिंमत त्यांचा मुलगा म्हणून तुम्ही वावरता ना तर बाळासाहेबांचा हा गुण घेण्याची हिंमत तुमच्यामध्ये आहे का मोठ्या नैतिकतेची भाषा करता अहो दोन हजार चौदा ते एकोणीसचा काळ आठवा दोन हजार चौदा आणि एकोणीस मध्ये जेवढ्या तुमच्या सख्या भावाने तुमची काळजी घेतली नाही कारण का तुम्ही सख्या भावाचे काय सख्या भावाची काय अवस्था करून ठेवली आहे ना ती कधी कोर्टामध्ये जाऊन विचारा सख्खा भाऊ काय तुमच्याबद्दल बोलतो ते कोर्टामध्ये त्यांनी स्टेटमेंट देऊन दे ठेवलेली दे आहे पण जेवढ्या तुमच्या सख्या भावाची काळजी तुम्ही सख्या भावानी तुमची काळजी घेतली नाही ना तेवढी काळजी आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी तुमच्या दोन हजार चौदा ते एकोणीस मध्ये घेतली कुटुंबासारखं तुम्हाला सांभाळलं तुमचे सगळे नखरे सहन केले तुम्ही जे नवीन मातोश्री बांधतात मातोश्री दोन त्याला रेग्युलराईज कोणी केलं सगळ्या परवानग्या कोणी आणून दिल्या बाळासाहेब ठाकरे ट्रस्ट ज्याच्यावर तुम्ही तो महापौर बंगला बळकवलाय त्या ट्रस्टच्या परवानग्या कोणी आणून दिल्या आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री असताना करून दिला तुमचे सगळे लाड सहन केले तरी पण दोन हजार तुम्ही बैमानी केली बैमान महाराष्ट्रातला सर्वात बैमान माणूस कोण असेल तर तो उद्धव ठाकरे आहे हिंदुत्वाशी बैमानी केला बाळासाहेबांच्या विचारांशी बैमानी केली सामान्य शिवसेनेकाशी तुम्ही बैमानी केलेली आहे आणि नैतिकतेची भाषा करता जे आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी पाच वर्ष तुमच्यासाठी जे केलं तुमच्या रक्ताच्या नातेवाईक तुमच्यासाठी करणार नाही एवढं काम आणि मदत आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी तुमची केली आणि त्यांनाच नावं ठेवता त्यांच्यावरच आरोप करता नैतिकतेची भाषा तुम्ही करता साधी आमदार की सोडू शकत नाही हा माणूस आमदार की सोडू शकत नाही नैतिकतेची भाषा तुम्ही करता काल नितीश कुमार बरोबर नितीश कुमारजी बरोबर लालू प्रसाद यादवचा मुलगा मातोश्रीमध्ये आलेला लालू प्रसाद यादवचा मुलगा अहो ज्या लालू प्रसाद यादवनी उभ्या आयुष्यामध्ये जिथे संधी भेटेल तिथे बाळासाहेब ठाकरे साहेबांचा कितींदा अपमान केला कितींदा त्यांच्यावर टीका केली लालू प्रसाद यादवजींच्या हिंदुत्वाबद्दलचे काय विचार होते हो? उद्धवजी सांगा जरा मला मोठ्या हिंदू हिंदुत्वामध्ये नैतिकता जोपासली जाते हो, तुम्ही तुमचा आणि हिंदुत्वाचा काही संबंधच राहिला नाही तुमचा सुनता करून तुम्हाला धर्मांतर करून टाकलंय तुमचं धर्मांतर केलंय तुमचं तुम्ही हिंदू राहिलाच नाहीये कसली हिंदूची भाषा करता तुमच्यामध्ये हिंमत असती ना तर नितीश कुमारजींना लालू प्रसादच्या लालू प्रसादजींच्या मुलाला घेऊन जायचं होतं बाळासाहेबांच्या सगळ्या जिथे खुर्च्या खुर्ची आणि त्यांची सगळं जो सामान तुम्ही मातोश्रीच्या एका खोलीमध्ये ठेवलाय ना घेऊन जायचं होतं त्या खोलीमध्ये नमस्कार करायला लावायचा ला होता आणि तो फोटो प्रदर्शित करायचा होता की बघा माझ्या घरी आले आणि माझ्या वडिलांच्या समोर नतमस्तक झालेले आहेत एक फोटो दाखवा ना आमचा दाखवा ना महाराष्ट्राला नीतिमत्ताची नित आणि नैतिकची थि भाषा तुम्ही करता स्वतःचा आत्मा विकून स्वतःचा धर्म विकून तुम्ही महाराष्ट्राची आणि हिंदुत्वाची बैमानी केलेली आहे ज्या लालू प्रसाद यादवनी रा, राम मंदिरासाठी निघालेल्या रथ विरोध केला अडवलं त्यांच्याबद्दल हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी सामन्यामध्ये असंख्य अग्रलेख लिहिलेले आहेत विचारा जरा त्या कार्या संजय राऊतला त्या अग्रलेख तुम्हाला वाचून दाखवायला दाखवा दाखवा आणि नीतिमत्ताची आणि नैतिकतेची भाषा तुम्ही करता साधी आमदारकी पहिले सोडून दाखवा मग मत मुख्यमंत्री पदाची जरा चर्चा करा हा संजय राऊत बोलतो नैतिकता जगातला सर्वात मोठा नागडा माणूस अरे तुझ्यामध्ये थोडी पण नैतिकता आहे ना रे संजय राजाराम राऊत तू राजाराम राऊतचा मुलगा आहेस ना तर तुला ज्या शिवसेना आमदारांच्या मतांवर तू खासदार झालायस त्या खासदारकीची पहिली राजीनामा दाखव दे आणि मग नैतिकतेची भाषा कर दे त्या खासदारकीची रा, रा, राजीनामा आणि सांग ते माझ्यामध्ये नैतिकता उरली आहे मी राजाराम राऊतचा मुलगा आहे मला नको अशी खासदारकी जे तुमच्या अनुसार गद्दार झाले तुम्हाला शिंदे साहेबांनी आणि त्या आमदारांनी दिलेली खासदारकी चालती तुला ती चालते पण तुला शिंदे साहेब आणि त्यांचे आमदार चालत नाही हाय हिम्मत तुझ्यामध्ये त्या खासदारकी राजीनामा द्यायला हाय हिम्मत तुला परत खासदार म्हणून निवडून यायला आणि मोठ्या नेत नीतिमत्ताची आणि नैतिकतेची भाषा तू करतो अरे रोज तुझ्यावर लोक थुकून जात आहेत रोज तुझ्या महाविकास आघाडीचे लोक तुझ्यावर टीका करतायत आणि बोलतो उगाच पेडे वाटतात अरे कारण तुझ्यापेक्षा जास्त कायदा हा राहुल नार्वेकरजींना कळतो तुझ्यापेक्षा जास्त कायदा हा आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांना कळतो म्हणून ज्या कायद्याबद्दलच तुला माहित नाही ज्या निर्णयाबद्दल निर्णय तुला अजूनपर्यंत कळला नाही नुसता नाच काय असतो एवढं तुला कळतो रशियन भाषेमध्ये त्यावर तू तु बोलण्याचा तुला अधिकार नाही रे बाबा बोलतो फडणवीस साहेबांची डिग्री चेक करायला पाहिजे अरे मुळामध्ये तू पत्रकार आहेस का हे पहिलं तपासलं पाहिजे कुठल्या पत्रकाराकडे एवढी प्रॉपर्टी असते हो कुठल्या पत्रकाराकडे एवढी एवढा पैसा कमवलेला असतो प... कुठला प... कुठला पत्रकार अलिबाग मध्ये करोडोची जमीन घेऊन ठेवतो कुठला पत्रकार भांडूप आणि विक्रोळीमध्ये एवढी मोठी प... पैसे प्रॉपर्टी बनवून ठेवतो कुठल्या मोठ संपदाकड्याकडे सगळे फॉरेनच्या गाड्या घराच्या बाहेर लागले सांगावं मला तू पहिलं पत्रकार आहेस का हे दलाल आहेस लँड माफी आहेस हे पहिलं तू सांग पहिलं दुनियाला हे पहिलं सिद्ध कर दुसऱ्यांच्या डिग्र्या आणि मापा काढतोस ना तू तुझ्यासारखे हजार लोक बाजारामध्ये भेटतात असे स्टॉल मध्ये लावलेले कोणाला किती मध्ये तुमच्या सारख्या लोकांना विकत घ्यायचे असतात त्याच्या खालती अशी प्राइस टॅग लागला असतो किंमत लावली असते किंमत द्या आणि संजय राजाराम राऊत सारख्या माणसाला विकत घ्या अशा पद्धतीचा तू माणूस आहे नैतिकतेची तू भाषा करतोस अरे जो बाळासाहेब ठाकरे साहेबांचा झाला नाही मी तुम्हाला मुद्दामून जेव्हा ह्याला खासदारकी न देता प्रीतीश नंदींना खासदारकी दिली तेव्हा हिनी सामन्यामध्ये जी गरळ ओकलेली ना ही हे आर्टिकल म्हणून तुमच्या समोर मी आणतो हे सामन्यामध्ये बाळासाहेबांबद्दल आणि ह्याला खासदारकी मिळाली नाही म्हणून यांनी सहा जून एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये लिहिलेला नंदी आणि बैल हे त्याचा आग्रलेख आहे बाळासाहेबांच्याच विरोधात लिहिलेला आहे व्यवहार कितीचा झाला या खासदारकीसाठी याबद्दल यांनी ह्या आग्रलेखमध्ये म्हणजे कोणावर आरोप करतो व्यवहार करण्याचे बाळासाहेब ठाकरेंवर मोठा स्वतःला शिवसेनेक समजतो ना तर बाळासाहेबांवरच तू पैसे खाण्याचे आरोप तू करतोस आणि केलेस ह्यांनी खासदारकी न ह्याला मिळाली नाही म्हणून एका शिवसैनिका बरोबर ह्यांनी केलेलं हिनी वापरलेले भाषा बघा बाळासाहेबांबद्दल तो शिवसैनिक ह्याला खासदारकी मिळाली नाही तो तू कशाला आग्रलेख एवढ घानेडं लिहिलं हे विचारलं ह्या संजय राजाराम राऊतला तर त्यांनी काय उत्तर दिलं माहितीये संजय राऊत म्हणतो की आठ कोटी रुपयांचा व्यवहार झाला हा बघा कोणावर आरोप करतोय बाळासाहेबांवर आठ कोटी रुपयांचा व्यवहार झाला ह्यांचे सारे छक्के पण मला ठाऊक आहेत सगळ्या भानगडी सामन्यातून बाहेर काढीन काढून या बाप लेखाचं म्हणजे कोण बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे कपडे उतरून रस्त्यावर आणीन कोण लिहितोय संजय कोण बोलतोय संजय राऊत कोणाबद्दल बोलतोय बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे बद्दल, बोलतो बद्दल। काय बोलतोय सगळ्या भांडणी सामनातून सामन्यातूनच बाहेर काढून या बाप लेखाचे कपडे उतरून रस्त्यावर आणून माझे काय उपटतील सामन्यातून काढून टाकतील मी उपाशी थोडीच मारणार आहे अन्य ठिकाणी जाईन आणि पुन्हा पुन्हा तेच करेन ज्या शिवसैनिकाला ह्याने हे बोललाय आहे ना तो शिवसेनेत ऑन रेकॉर्ड येऊन त्या बोलायला तयार आहे की हा माझ्याशी हे बोल बोललेला आहे कुठे बोललाय कसं बोललंय हे सांगू शकतो उद्धव ठाकरेंच म्हणून मी म्हणून मी सुरुवातीला उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूला ते दोन अनिल आणि अनी हा संजय असल्यामुळे असल्या त्यांनी ठेवले ना म्हणून मी त्यांचे आभार मानले की आम्ही पण या दोन अनिल आणि अनी संजय नावाच्या संजय राजा राऊ राऊच मनापासून आम्ही त्यांचे आभार मानतो की तुम्ही असेच उद्धव ठाकरे बरोबर राहा आम्हाला इच्छा आहे की तुम्ही उद्धव ठाकरे राहावं आणि अजून त्याची वाट लावत राहावं अजून वाट लावून टाकावी म्हणून नैतिक त्याची भाषा करण्या अगोदर पहिले तुमच्याकडे असलेली आमदारकीचा राजीनामा द्या ज्या आमदारकीसाठी तुम्ही ज्या राज्यपाल कोश्यारीजींवर तेव्हाचे राज्यपाल कोश्यारीजींवर आता टीका करताय ना त्या राज्यपाल संस्थेलाच प्रश्नचिन्ह एका बाजूला संविधानाची गोष्ट करायची दुसऱ्या बाजूला राज्यपाल हे पद कसं राहता नाही ह्यावर प्रश्नचिन्ह उभारायचं तर त्याच कोश्यावरिंना तुम्हाला आठवत असेल का माहित नाही कोविडचा काळ होता ह्याला आमदार की पाहिजे होती आणि मुख्यमंत्री होता आणि त्या काळामध्ये सहा महिने असतात आमदार निवडून येणारे त्याचे तेवढ्यामध्ये अगर हा आमदार झाला नसता तर मुख्यमंत्री पदाची राजीनामा द्यायला लागला असता तेवढाच त्याच्यामध्ये मुख्य मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे राज्यपालांकडे जातात राज्य आम्ही ऐकलं राज्यपालांकडून त्याकडे जाऊन राज्यपालांच्या माध्यमातून ते मोदी साहेबांशी बोलले होते की मोदी साहेबांना विनंती केली होती की के मला आमदार बनायचं आहे इलेक्शन कमिशन तुम्ही बोला आणि अशी अशी निवडणूक लावून घ्या आणि आमच्या मोदी साहेबांनी जेना तू उड सूट तुम्ही आरोप करताय देशाच्या पंतप्रधानांनी मन मोठ केलं आणि तुम्हाला जी मिळालेली जी आमदारकी आहे ना ते फक्त देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांमुळेच आहे तुम्ही कितीही नाकारा हे सत्य आहे उद्धव ठाकरे हे सत्य आहे म्हणून तुमच्यामध्ये थोडीही नैतिकता थोडी हा तुमच्या थोडी मला जास्तची अपेक्षा नाही उद्धव ठाकरे आणि संजय राऊतकडून जास्तीची मुळीच नाही थोडी नैतिकता राहिली असेल तर त्या आमदारकीची आणि खासदारकीची राजीनामा धावून दाखवा तू खरंच राजाराम राऊतचा मुलगा असेल तर खरंच ते खासदारकीचा राजीनामा दे आणि मग फडफड कर जेवढे दिवस बाहेर आहेस ना तेवढे दिवस तुझा जो काय नंगा नाच तुला आरे मध्ये जाऊन करायचा आहे गेस्ट हाऊस हो मध्ये करायचं आहे ना ते करत बस आमच्या इकडे उगा तोंड वाजू नको हे सरकार स्थिर आहे सरकार ताकदीने काम करणार सगळे अधिकारी प्रशासन पोलीस खाते एकत्र घेऊन आमच्या महाराष्ट्राला एक प्रगतशील राज्य बनवण्यासाठी मुख्यमंत्री म्हणून आमचे एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री म्हणून आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्यांचं सगळं मंत्रिमंडळ हे राज्याला एक प्रगतशील राज्य बनवण्यासाठी काम करतील असा माझा ठाम विश्वास आहे धन्यवाद हेच तर बोलतो ना बोलतोय संजय राजाराम राऊत ज्याला नच चा चांगला अनुभव आहे म्हणून तुम्हाला पत्ता पण दिला ना आरे मध्ये गेस्ट हाऊस मध्ये तर संजय राजाराम राऊतनी सांगावं की आरेच्या गेस्ट हाऊस मध्ये कुठला नंगानाच चालू होता दुसऱ्यांचे नंगानाच बघू नका स्वतःचे नंगानाच कुठे होत होता कसा होत होता नाही आठवत असेल ना मी लिंक पाठवतो मग बघा नंगानाच कसा असतो रशियन स्टाईल मध्ये तीन महिन्यात अहो तीन महिन्यामध्ये हा तरी बाहेर राहील का तीन महिन्यासाठी पत्राचार मध्ये ह्याचे आरोपी निश्चित होत आहे चार्जशीट तयार होऊन ह्याला लवकर अटक होणार आहे म्हणून तीन महिन्यामध्ये हा फेब्रुवारी मध्ये पण बोललेला फेब्रुवारी फेब्रुवारीची तारीख दिलेली की हे सरकार फेब्रुवारी बघणार नाही आज मे झालाय मग ह्याच्यासारख्या भंपक राजकीय लावारीस माणसावर विश्वास ठेवायचा का मग फेब्रुवारीची तारीख खरी कि तीन महिन्याची तारीख माहिती आहे अशा पद्धतीने बोललं नाही तर हे आजूबाजूचे जे काही शिवसैनिक प्रवेश करते ते प्रवेश करायचं बंद होणार आता पण कुठेतरी मालेगाव मध्ये बसलेला ते आजूबाजूच्या त्या शिवसैनिकांना पदाधिकाऱ्यांना सांगीन अहो ती बंद पडलेली गाडी आहे त्याच्यामध्ये बसून उपयोग नाही करत त्या गाडीमध्ये इंजिनच राहिली नाहीये ज्या व्यक्तीकडे स्वतःचा पक्ष नाही स्वतःचं चिन्ह नाही तुम्हाला सांगतो पाहिजे इलेक्शन कमिशनच्या वेबसाईट वर जा फक्त एकच पक्ष आहे शिवसेना आणि तो एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे पक्षप्रमुख म्हणून आता संजय राऊत आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचे आमदार खासदार आहेत अधिकृत कारण का ते कुठल्या चिन्हावर निवडून आले धनुष्यबाण बरोबर आहे की नाही मग एकनाथ शिंदे साहेब त्यांचे पक्षप्रमुख आहेत स्वतःच्या पक्षप्रमुखांबद्दल चुकीचं बोलताय का पक्षातून ढकलून काढतील तुम्हाला रस्त्यावर सोडून आणतील तुम्हाला त्यांचा पक्ष कुठला विचाराचा मग आदित्य ठाकरेचा बावला कोण आहे डिनो मोर्या तर त्याच्या हिशोबाने नाचतो आणि मग आदित्य ठाकरे पण तसंच नाचून दाखवतो म्हणून त्याच आदरणीय कोश्यारींमुळे ना तुझा बाप आमदार झालाय विसरू नकोस अगर मदत केली नसती ना तो उद्धव ठाकरे आमदार झाला नसता जे घेऊन जो मिरवतोय ना ते आमदार झाला नसता हे विसरू नकोस जरा <laughs> हे घाबरलेले वितरलेले ह्याना माहितीये अशा पद्धतीचं बोललं नाही तर आता ह्या ना विचारणार कोण कारण का सरकार स्थिर झालंय कोर्टाने ऑब्झर्वेशन दिले त्याबद्दल जेठमालिनी साहेब पण बोलतील जी पण बोलतील आणि काल देवेंद्रजी पूर्ण जजमेंट समजवलं ना आपल्याला त्यांच्यापेक्षा जास्त या लोकांना कळत आहे का अनिल परब विरोध परब कशाला आजूबाजूला आहेत ना ते साईपा रिसॉर्टच्या चार्जशीट वरून कळलं म्हणून जो निर्णय आला आहे तो त्याच्या अनुसार सरकार भक्कम झालंय मजबूत झालंय म्हणून हे घाबरलेले आहेत ना म्हणून अशा पद्धतीने ह्यांच्या आजूबाजूला आता कोण राहणार नाही कारण स्वतःकडे पक्षच नाही ना पक्षच नाही पक्षाचं नाव विचारा ना ना त्यांचं कुठे करा इलेक्शन कमिशनच्या अनुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही फक्त इंट्रीम दिलेली अंधेरीच्या पोटनिवडणुकीसाठी इंट्रीम नाव दिलेलं निवडा आणि शिवसेना नाव उद्धव ठाकरे वापरू शकत नाही हे पाहिलं तुम्ही विचारा कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिलं असलं तरी पण सुप्रीम कोर्टने इलेक्शन कमिशनचा निर्णय जैसे थेट ठेवलेला थे थे आहे म्हणजे पक्ष हा एकनाथ शिंदे आणि चिन्ह एकनाथ शिंदेकडे आहे नहीं 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 आता विस्तार आहे कारण दूर झाले चांगली गोष्ट आहे ना तुम्ही हा प्रश्न त्यांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी अगर वक्तव्य आहे तर त्यांना ते त्यांना माहिती आहे कुठल्या जबाबदारी ते वक्तव्य केलं असेल आता सरकार स्थिर झाले असल्यामुळे राज्य चालवण्यासाठी जे त्यांना ताकद पाहिजे ते ताकद ते निर्माण करतील आणि सरकार आणि राज्य अतिशय सक्षम पद्धतीने चालवते पक्षवाढीसाठी भाजपने आता मंत्र्यांना दोन दोन जिल्हे दिलेले आहेत आणि पक्षवाढी पक्षवाढ व्हावी यासाठी प्रत्येक मंत्राला दोन जिल्हे त्यांच्या ताब्यात दिलेले आहेत एकूणच अशा परिस्थितीत तुम्ही म्हणजे भाजप पक्ष या या परिस्थितीत काम करेल का चांगली गोष्ट आहे ना अहो शक्य आमच्या पक्ष मजबूत व्हावा म्हणून मंत्र्यांना दोन दोन जिल्हे दिलेले आहेत जेणेकरून तिकडले स्थानिक कार्यकर्ते त्यांचे काही सरकारकडे काय प्रश्न असतील सरकारकडून काही निवेदन असतील तर थेट मंत्र्याशी बोलू शकतात ह्याच्यामुळेच आमचा पक्ष सामान्य कार्यकर्त्यांना मजबूत करणारा पक्ष म्हणजे जा भारतीय जनता पक्ष ह्याच्यामुळे ह्या मूवचा अशा पद्धतीच्या प्रयत्नाचं मी स्वागत करतो उच्च न्यायालयाच्या उद्धव ठाकरे राजीनामाल इश्यू होती आणि त्याच अनुषंगाने प्रश्न आहे की शरद पवार साहेबांनी त्यांच्या पुस्तकात असं म्हटलेलं आहे की काही गोष्टी समजत नव्हत्या ज्या माझ्या लिखाणामध्ये मी लिखाण केलं त्या मला आता समजलेल्या दोघांमध्ये विसंगता कसं वाटतात उद्धव ठाकरे दिलेला राजीनामा कारण का त्याला पुढे दिसत होतं की बाबा त्यांच्याबरोबर आमदार राहिलेले नाहीये तेव्हाही पवार साहेब असतील किंवा पृथ्वीराज चव्हाणजी जसे म्हणतात की त्यांनी वारंवार सांगितलेलं की बाबा राजीनामा तुम्ही देण्याचा विचार करा पण तेव्हा संजय राऊत सारख्या लोकांनी त्यांना जबरदस्ती केली जे आम्ही ऐकलंय की तुम्ही राजीनामा दिलाच पाहिजे कारण का संजय राऊतला उद्धव ठाकरेला संपवायचंच होतं त्यानुसार उद्धव ठाकरेने राजीनामा दिला आणि आज त्याचं फळ भोगतोय म्हणजे राजीनामा तुला अन्य सगळ्या गोष्टी तू पवार साहेबांचं ऐकत होतं तर हे विषय ऐकलं पाहिजे होतं म्हणून नैतिकता विहिकता काय नाही पुढे जाऊन जो तोंडावर आपटणार होता त्याचा अंदाज उद्धव ठाकरेला आला होता म्हणून राजीनामा दिले आणि आपसामध्ये त्यांच्यामध्ये विसंवाद आहे हे आज नाही मी शंभर वेळा हो तुम्हाला सांगू शकतो कारण का उद्धव ठाकरे वेगळं बोलतात राष्ट्रवादी वेगळं बोलतात आणि काँग्रेस वेगळं बोलते कधी सामान्य साम्य झालं तुम्ही सांगा ना मला पोडियम वर भांडणारे लोक आहेत लो कोणी कुठे भाषण करावं बाकी विषय सगळ्यांचा कारण का रावते आणि हे यांच्या पेक्षा शाणे आहेत हेच सिद्ध होत सर्वात बावळट माणूस उद्धव ठाकरे हो म्हणजे जे रावतेना कळत होत जे रामदास कदमजींना कळत होतं जे त्यांच्या मंत्र्यांना कळत होतं ते उद्धव ठाकरेला कळलं नाही म्हणून आता फोटोग्राफी करावं तसं पण आता खूप लग्न समारंभ आहेत तिथे फोटोग्राफरची गरज असते आता उत्तम रोजगारची संधी आहे आता सोडू नका आमच्या इकडे पण सत्यनारायणची पूजा फार लागली आहे गावागावामध्ये फोटोग्राफरची गरज असते असं कसं तो छोटा व्यवसाय नाही आहे चांगलं फोटोग्राफी करतात ते मी कौतुक करतो त्यांचं असं कसं तुम्ही ठीक आहे सह्याद्रीची उंची म्हणजे